आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल गगनबावडा मध्ये 19,50,000 ची रोकड जप्त ट्रॅव्हलर्स मधून वाहतूक करत होती रोकड निवडणूक आचार संहिताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे गगनबावडा येथे बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोव्याहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या एका खाजगी लक्झरीमधून एकोणीस लाख पन्नास हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे निवडणूक काळात गैरमार्गाने आर्थिक उलाढाली होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या मार्गावर रात्रंदिवस नाकाबंदी लागू केली आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत पस्तीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत त्यात आणखी एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांची भर पडली आहे ताब्यात घेतलेल्या परप्रांतीय तरुणाची चौकशी सुरू आहे त्याच्याकडून रकमेची तपशीलवार माहिती घेण्यात येत आहे ही रक्कम कोणाकडून आणि कोणासाठी कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती याचा अद्याप उलगडा झालेला नाही